शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांच्या वतीनं शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना देशाला कृषी समृद्ध बनवताना शरद पवार यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे सचिन तुपे यांनी शरद महोत्सवाचं आयोजन करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत हा कृषी महोत्सव संपन्न झालाय. कृषी महोत्सवात कृषी क्षेत्रासंबंधी सर्व प्रकारची उपकरणं अवजार यांची माहिती देणारा स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच कमी वेळेत जास्त उत्पादन देणाऱ्या अवजारांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं आणि संसार उपयोगी वस्तूंचं देखील स्टॉल लावण्यात आले होते. इंधन दरवाढीमुळे CNG किट उपलब्ध करणाऱ्या गाड्या देखील महोत्सवात सामील झाल्या होत्या. या शरद कृषी महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय. या महोत्सवावेळी राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मी सचिन तुपे, कुंजीरवाडीचा माजी सरपंच आहे. आज या ठिकाणी आम्ही 3 दिवस झालं आदरणीय पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही या ठिकाणी कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन आम्हाला घेतलेला आहे. कारण की खूप वर्ष झालं आमची इच्छा होती की काहीतरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हाला करायचं होतं. यावेळेस आम्हाला संधी भेटली आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील दिलेला आहे. विविध प्रकारचे अवजारे, ट्रॅक्टर असतील, गाड्या असतील, या ठिकाणी CNG गाडी आहे, या ठिकाणी महिंद्राची गाडी आहे, ट्रॅक्टर आहे, विविध प्रकारचे उपकरणं या ठिकाणी घरात लागणारे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आज या ठिकाणी उद्या रुपालीताई चाकणकर येणार आहेत, रुपालीताई कोंबडे या ठिकाणी येणार आहेत आणि भरपूर लोकांनी या ठिकाणी मान्यवरांनी भेट देऊन गेलेले आहेत. कालपासून गेले 2 दिवस झालं. पंचकृषीतले सगळे पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असतील, माजी कारखान्याचे संचालक असतील, चेअरमन असतील, सगळे प्रतापांना गायकवाड असतील, माधवांना कारबोळ असतील, हे सर्वजण या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला या कृषी प्रदर्शन, कारण पहिलीच वेळ होती, आम्हाला कुठलाही अनुभव नव्हता, तरी देखील या ठिकाणी उत्कृष्टपणे प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लोकांनी भरून दिलेला आहे आणि रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी घेतलेलं आहे. रक्तदान शिबिराला सुद्धा प्रतिसाद चांगला भेटलेला आहे, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून. आणि आज कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर रक्ताचा भरपूर तुटवडा आहे, त्यानिमित्ताने आम्ही ते देखील या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि येत्या पुढील काळात याहीपेक्षा भव्यदिव्य असं प्रदर्शन आम्हाला भरवायचं आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये सर्व सुखसुविधा एकत्रित मिळाव्यात शेतकऱ्यांना, त्याकरता आम्हाला ह्या इथं भेटाव्यात म्हणून आम्ही हे उपक्रम राबवणार आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. नमस्कार, मी सुनीता संदीप कुमार, सरपंच, माजी सरपंच कुंजीरवाडी. आज या ठिकाणी मला वाटतं कुंजीरवाडीमध्ये प्रथमच हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि आपले सर्वांचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रदर्शन भरलेलं आहे. कारण शरद पवार साहेब हे खरं तर कृषीप्रेमी होते आणि त्यांनी नेहमी शेतकऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे आणि त्याची जाणीव ठेवून आपल्या इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी, कुंजीरवाडी ग्रामपंचायत असतील, कार्यकर्त संस्था असतील, माझे बंधू सचिन तात्या कुपे असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि त्यांच्याबरोबर जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आणि गावातले सगळे मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने हे आज कृषी प्रदर्शन इथं भरलेलं आहे आणि खरंच खूप छान प्रकारे प्रतिसाद आहे. कारण इथं बऱ्यापैकी शेतीच आहे, म्हणजे हवेलीमध्ये हा शेतीचा भाग असल्यामुळे इथं ह्या कृषी प्रदर्शनाची खरंच खूप गरज होती आणि कुंजीरवाडीमध्ये प्रथमच हे प्रदर्शन भरलेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटते आणि लोकांचा प्रतिसादही खूप छान आहे. खूप बऱ्याच ठिकाणचे लोक येऊन इथे भेट देऊन गेलेले आहेत आणि मी खरंच पवारसाहेबांची खूप खूप मोठी फॅन आहे आणि शरद पवारसाहेबांच्या विचारांचा पगडा हवेलीवर तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्रेमाखातर हे प्रदर्शन आहे. तर मी पवारसाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छिते. यावेळी नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या महोत्सवाला भेट देत कृषी महोत्सव आयोजित केल्याबद्दल सचिन तुपे यांचे आभार मानले असून यातून शेतकऱ्यांना नक्की मार्गदर्शन लाभेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. गणेश श्रीरामन शेलार, हवेली तालुका सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आम्हाला इतका आनंद होत आहे की आदरणीय पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असं भव्य असं कृषी प्रदर्शन आम्हाला राबवता आलं आणि त्याच्यासाठी आणि अतिशय कमी वेळेमध्ये आमचे भक्कम आधारस्तंभ सचिन तात्या तुपे, संतोष दादा कुंजीर पाटील असतील, संदीप बापू धुमाळ असतील, आमचे उपसरपंच चंद्रकांत मेमानेजी असतील, महादेव कुंजीर,
आम्ही सगळ्यांनी आणि सीमाताई कल्याणकर अर्थातच त्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाइज केला अतिशय कमी वेळेमध्ये, म्हणजे आम्हाला वेळ सुद्धा मिळाला नाही, 8 ते 10 दिवसामध्ये हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाइज करू शकलो याचं आम्हाला समाधान मिळतं आहे। आणि या मनामध्ये सांशंकता होती, म्हणजे शंका तर नव्हती पण अशी एक धाकधूक होती की हा इव्हेंट कितपत सक्सेस होईल। पण ज्या दिवशी सुरुवात केली, काल ओपनिंग केलं आपण, त्या दिवशी एवढा प्रतिसाद होता आणि 2-3 दिवसापासून लागोपाठ आणि अर्थातच आपला महिला वर्ग असेल, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि सगळ्या विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, राजकीय क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील, अशा भरपूर लोकांनी आम्हाला इथं येऊन नाही का शुभेच्छा दिल्या आणि हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यामध्ये त्यांनी मोलाचा हातभार लावला। विविध क्षेत्रातील म्हणजे नर्सरी असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, शेती अवजारे असू द्या, गृहोपयोगी वस्तू असतील, अशा विविध क्षेत्रातील लोक इथं येऊन त्यांनी आपले स्टॉल उभे केले आणि त्याचा सर्वांना खूप फायदा झाला। आणि पुन्हा एकदा मी आमचे तात्या सचिन तात्या तुपे यांचे आभार मानतो आणि दरवर्षी हा कृषी महोत्सव आम्ही अजून मोठ्या प्रमाणे साजरा करू याची आम्हाला शाश्वती वाटते। धन्यवाद। नमस्कार, मी राजेश जवळकर, राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष। आज कुंजरवाडी या ठिकाणी कुंजरवाडीतील आमचे मार्गदर्शक सचिन तात्या तुपे, संदीप शेठ धुमाळ असतील, पूर्ण संपूर्ण बॉडी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी यांनी या हवेली तालुक्यामध्ये प्रथमच शेती प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी उत्तमरित्या या ठिकाणी चोरपाटा येथे केलेलं आहे। कारण याची गरज या ठिकाणी भासत आहे। या हवेली तालुक्यामध्ये शेतीवर जगणारा, उदरनिर्वाह करणारा भरपूर प्रमाणात या ठिकाणी नागरिक आहे। या शेती प्रदर्शनातून प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी प्रोत्साहन, मार्गदर्शन या ठिकाणी मिळत आहे। याचा फायदा नक्कीच लोकांना याचा घेता आलेला आहे। हे पहिलंच वर्ष यांचं आहे, या सुरुवात या माध्यमातून यावर्षी केलेली आहे। अशीच पुढील 50 वर्ष यांची वाटचाल चालू राहू अशी आम्ही सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देतो। या महोत्सवाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील भेट देत कौतुक केलंय। ग्रामीण भागात कृषी तंत्रज्ञान विकसित होत असताना शहरी भागाची त्याला जोड असावी, शहरी भागातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचा परिचय व्हावा यासाठी चांगल्या पद्धतीचं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। शरद पवारांना खऱ्या अर्थानं वाढदिवसानिमित्त या शुभेच्छा आहेत असं चाकणकर म्हणाल्या। आज या ठिकाणी शरद कृषी महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचा योग आला। एका व्यासपीठावरती आणि एका छताखाली विविध कृषी तंत्रज्ञान आणि वस्तू असतील आणि आधुनिक तंत्रज्ञान या शेतीविषयक अतिशय मोलाची माहिती देणारा हे उपलब्ध करून देत आहे। त्यांना सर्व आयोजक आणि सहयोगकर्ता मनापासून धन्यवाद देईल। ग्रामीण भागातलं कृषी तंत्रज्ञान आणि शहरी भागातले काय जोडत असताना चांगल्या पद्धतीचं प्रदर्शनाचं आयोजन केलं आपल्या माध्यमातून या भागातील नागरिकांना देखील माझी विनंती आहे। त्यांनी दक्ष कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी। आदरणीय साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय असं उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कृषीमंत्री राहिलेले आदरणीय साहेबांना वाढदिवसाची आपण भेट देतो। त्याबद्दल संपूर्ण आयोजक आणि संयोजक समितींना मनापासून धन्यवाद। या कार्यक्रमाला माजी सरपंच सचिन तुपे, सुरेखा तुपे, श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन संदीप बापू धुमाळ, कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, मुंबई महापौर केसरी आबा काळे, उपसरपंच चंद्रकांत मेमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस गणेश शेलार, राष्ट्रवादी किसान सेल हवेली तालुक्याचे अध्यक्ष राजेश जवळकर, प्रिया तुपे, श्री इव्हेंटच्या सीमा कल्याणकर, संभाजी मंडपचे महादेव कुंजीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेलीचे उपाध्यक्ष गौरव कुंजीर यांच्यासह हवेली तालुक्यातील नागरिकांनी शरद कृषी महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। राजू शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे।